आपल्या विचारांचा गळा दाबून खून केला जातो त्या आपला सामान्य व्यक्ती कसा सुरक्षित राहू शकतो. इथे मानसिक विकृतीचा आधार माणसा माणसामध्ये जडला आहे. सार्वजनिक ठिकाणच्या भीती पिचकाराने रंगवून माणूस हा मात्र मार्ग आहे. आजार जडलेल्या या समाजाला नेमकी त्याचे रंग भरून मी कुसेल म्हणतो. या पिढीला या समाज व्यवस्थेसाठी मी लढेन म्हणतो. माझा ग्रामीण युवक कट्ट्यावर तंबाखू मळत आंतरराष्ट्रीय चर्चेत रंगतो. कुटुंबाची चिंता बाजूला सारून अभिनेत्याच्या लग्नाच्या भाकीत भरतो. ऐन दुपारच्या पाळ्यात माझ्या बहिणीला ज्या शेतात राबून तपतो. आपल्याच कष्टाचा दान एसीमध्ये बसून आदेश देणाऱ्या आमच्या बाजून नेत्यांना मागतो. या समाजाला जंतुनाशकाची फवारणी मी करेन म्हणतो. या करिता या समाज व्यवस्थेसाठी मी लढेन म्हणतो. स्वार्थापायी आपल्या स्वार्थापायी या लोकांनी महापुरुष जात धर्म झेंडा वाटला. इतक्या दिवस आमच्या तरुणांना डिवचणारा पुढारी मात्र झेड प्लस मध्ये आपल्या ताफ्यासह सुरक्षित राहिला. झेड प्लस मध्ये आपल्या ताफ्यासह सुरक्षित राहिला. आम्ही सारे भारतीय आहोत. ही प्रार्थना ऐकल्यानंतर उंचावतात आमच्या चक्षूंचा भू आहे. आंतरजातीय विवाह हा शब्द कोणी उच्चारला की आम्ही करतो आपापसा लढाया. आंतरजातीय हा शब्द कोणी उच्चारला की आम्ही करतो आपापसा लढाया. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत जातीयतेची दोन हात कडेन म्हणतो. याकरिता या समाज व्यवस्थेसाठी मी लढेन म्हणतो. लेखणीतून अभिव्यक्त होणाऱ्या लेखकांनी पुरस्कार परत देण्याचा दिला होता नारा. लेखणीतून अभिव्यक्त होणाऱ्या लेखकांनी पुरस्कार परत देण्याचा दिला होता नारा. समाजात फूट पाडणारे बेताळ विधानेकडील पुढारी वर्गाने ठरविला होता आमचा पारा. पुढारी वर्गाने ठरविला होता आमचा पारा. खाकी विचार घालण्याची वाढत आहे अगदी देशात टोळी. खाकी विचार घालण्याची वाढत आहे देशात टोळी. आपल्या स्वार्थापायी त्यांना भाजून घ्यायची आहे हिंदू राष्ट्राची टोळी. आपल्या स्वार्थापायी भाजून घ्यायची आहे त्यांना हिंदू राष्ट्राची टोळी. विचाराने नापीक झालेल्या या भूमीला मानवतावादी मूल्यांची जर्मिनी करेन म्हणतो. या समाज व्यवस्थेसाठी मी लढेन.